नमस्कार, असे दचकून जाऊ नका। मी कोणी परकी नाही, तर एकेकाळी तुम्हाला आवडणारी तुमचीच शाळा बोलत आहे। आठवतात का तुम्हाला तुमचे बालपणीचे दिवस? शाळेचा पहिला दिवस, आईचे बोट धरून तुम्ही शाळेत आला होता। खूप रडत होता, खूप भीती वाटत होती ना तुम्हाला माझी? पण आई मात्र तू याच शाळेत शिकला पाहिजेस असं म्हणत होती। मग काही दिवस गेले, हळूहळू तुम्ही माझ्यासोबत रमलात, नवनवीन गोष्टी शिकला। मला सुट्टी असली की मग तुम्हाला अजिबात करमत नसायचे। आणि एक दिवस असा आला की तुम्ही मला सोडून निघून गेलात। त्या दिवशी मी खूप हळहळले, मला खूप वाईट वाटलं। पण माझा नाईलाज होता, तुमच्या पंखात बळ आलं होतं, क्षितिजा पलीकडे गवसणी घालण्याचं सामर्थ्य तुमच्यात आलं होतं, त्यामुळं मला तुम्हाला अजिबात रोखायचे नव्हते। तुम्ही उडून गेला। आज समाजात तुमची ओळख निर्माण झालेली आहे, मी वाट पाहत होते तुमची, तुम्ही आज याल उद्या याल, पण नाही आला। मला विसरलात तर नाही ना? मी अजूनही पूर्वी होती तशीच आहे। आज मातीची घरे जाऊन सिमेंट कॉन्क्रीटची घरे आली, पायवाटेची पक्की सडक झाली, आजूबाजूचं सगळं वातावरण बदललं, पण मी मात्र अजूनही आधी होती तशीच आहे। अहो, शहरातली मुले एकेका वर्षासाठी लाखो रुपये फी देऊन शिक्षण घेत आहेत, पण त्या एका मुलाच्या फीमध्ये आज माझ्या येथे शिकणारी सर्व मुले शिक्षण घेऊ शकतील। मलाही वाटतं माझ्यात बदल व्हावा। तुम्हीच सांगा, मी कधी माझ्यात बदल करून घेऊ? मी कोणाला हक्काने सांगू? माझ्या कुशीत असणारी पाखरे आज आपापल्या चाऱ्यासाठी दूर गावी निघून गेलेली आहेत। आज त्यांना मी हाका मारत आहे, या, मी तुमची वाट पाहत आहे। तुमच्याच सारखी काही पाखरे आज माझ्याकडे येतात। तुम्हाला मी जसं बळ दिलं तसंच त्यांनाही मला बळ द्यायचे आहे। मला माहित आहे, या जगात टिकून राहायचे असेल तर त्यांना या जगाबरोबर स्वतःलाही बदलावे लागेल। आणि त्यासाठी मला, म्हणजेच तुमच्या शाळेला बदलावे लागेल। म्हणूनच मी आज तुमच्याकडे मोठ्या आशेने पाहत आहे। काय विचार करताय? देणार ना मला साथ? कराल ना पुढे मदतीचा हात? तुमचीच लाडकी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा।